या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। सोलापूर शहरात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे मराठी चित्रपट गेटटुगेदरची। हा चित्रपट 26 मे रोजी रिलीज झाला आहे आणि हा चित्रपट सध्या हाऊसफुल झालेला आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, आपण सोलापूर शहरातील ई स्क्वेअर थिएटरमध्ये आलेलो आहोत। हा बॅनर आहे आणि हा पिक्चरचा पोस्टर आहे, तुम्ही पाहू शकता। या पोस्टरमध्ये एकंदरीत हा चित्रपट प्रेम प्रधानावर अवलंबून आहे आणि या चित्रपटाला प्रेक्षकांना खूप प्रतिसाद मिळत आहे। नागरिकांची या प्रेक्षकांची काय आहे ते भावना या चित्रपटाला आपण जाणून घेऊया। माझ्यासाठी सोलापूरला आलो आहे, खूप छान पिक्चर आहे आणि ह्यामध्ये जी कलाकार पंढरपूरची आमचं लोकेशन पंढरपूर वाटलं त्याचा मला खूप हुरूप आला आहे, कारण मी पंढरपूरला सध्या करणारा आणि मला हे ते क्षण वाटले आणि छान सुंदर कथानक आणि आपले कलाकार पात्र वगैरे सगळं सुंदर रंगवलं आहे। मला ह्या पिक्चरला खूप छान असं मनस्वी आनंद झाला। धन्यवाद। चित्रपट खूप अतिशय सुंदर होता आणि कल्पने पलीकडचा पण होता आणि खूप छान। काय एखादी स्टोरी कशी आहे? स्टोरी पण खूप मस्त आहे आणि एंडिंग पण खूप म्हणजे नाही का शेवटी प्रेम जिंकतं हे। अच्छा, एखादा डायलॉग या चित्रपटातून किंवा एक सॉन्ग जे आपलं आवडलं म्हणजे शेवटचं सीन आणि त्यांचं जे मध्ये होतं ना ब्रेकच्या वेळेस जे येतं ते चांगलं आणि ऑल टू पिक्चर मस्त होता। या चित्रपटामध्ये आपल्या सोलापूरचा कलाकार पण आहे, काय सांगा त्याच्याबद्दल? हो, माझा एक भाऊ आहे तो सुजित म्हणून आहे, अतुल नंबीरे, तो या चित्रपटात आहे आणि त्याचं पण ऍक्टिंग खूप चांगली आणि बाकी सगळ्यांची पण चांगली। 5.5 किती पॉईंट देते? मला 4 दिन। कसं वाटतं पिक्चर? पिक्चर खूप छान वाटला आणि पहिली वेळ म्हणजे त्याचा नीट ऐकलं नव्हते पण त्यामुळे चुकलं तर शेवटचा त्याने तिचा ऐकलं आणि दोघांचं मिलन झालं ते आम्हाला सांगा। स्टोरी सगळ्यात बेस्ट आहे, लव म्हणजे प्रेमाच्या त्या प्रेमामधून सगळं काय काय समजावं हे अजून असंच स्टोरी करावं। प्रेम करावं की नाही याच्यात आपण काय वाटतं? प्रेम करावं, समजू द्या संदर्भाने प्रेम करावं क्षेत्र। काय वाटलं सीन मध्ये कुठे आहेत पंढरपूर सीन आहे त्याच्यामध्ये? एक काय आपलं सोलापूर शहरातला एक कलाकार आहे या चित्रपटामध्ये, काय सांगा त्याची भूमिका कशी वाटली? ठीक आहे, पॉईंट 5 मार्कापेक्षा किती हे द्याला पॉईंट द्याला आपण? जे सोलापूर शहरात प्रचंड प्रतिसाद लागत आहे। खर तर पिक्चरमधला हा सुजा हा लहानपणापासून आमच्या घरातला हा आमचा एक मेंबर आहे घरगुती आणि आम्ही सोबत भरपूर प्रोग्राम केले चर्चेसमध्ये आमच्या, तर त्यामध्ये मी त्याची आईची भूमिका करायचे पण आज हा माझा मुलगा इथे एवढा मोठ्या चित्रपटाच्या स्क्रीनवर दिसतोय आणि सोलापूरचा मुलगा एवढा पुढे जातोय तर खूप छान वाटलं। आणि हा पिक्चर बघितल्यावर प्रत्येकाच्या शाळकरी जीवनामधली जी अवस्था असते ती समोर आलेली प्रत्येकाच्या हृदयात जागृत होती। हीच याची पावती आहे की लहानपणच्या सुजाने प्रत्येकाच्या मनातल्या लहानपण जागा केलेले। खूप सुंदर पिक्चर, काय सांगा, चांगला होतं पिक्चर, आम्हाला आवडण्याचं पिक्चर, आमचा भाऊ एवढा पुढे चाललाय, प्राऊड आहे आम्ही त्याच्यासाठी। या चित्रपटामधून काय शिकण्यासारखं आहे? खरं प्रेम जे असतं ते आयुष्यात कधी ना कधी तर भेटतं सगळ्यांना, तेच म्हणजे पॉझिटिव्ह दाखवतो। संयम ठेवायला पाहिजे प्रेमामध्ये, संयम ठेवायला पाहिजे, भेटणार संयम ठेवतो नक्की भेटणार। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।